नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये. आजचे व्यक्तिविशेष आहेत गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी. 9 ऑक्टोबर हा गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचा स्मृती दिन. 19व्या शतकात हे होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाज सुधारक व इतिहास लेखक म्हणजे लोकहितवादी. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी समाज सुधारणा विषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका शतपत्रांच्या इत्यर्थ या मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने 100 असलेल्या या निबंधात त्यांनी संस्कृत विद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म करण्याची आवश्यकता, पुनर्विवाह आदी सुधारणा ही 5 आणि नंतर 3 अशा 8 निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता. आपल्या समाजातील दोषांवर त्यांची टीका केली. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा त्यांनी विचार केला पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नित्ववादाची पद्धती अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकीयांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकांमध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावे असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे. सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते नेमले गेले त्या त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाज सुधारणेची गरज लक्षात आणून दिली. अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. सरदार गोपाळ हरी देशमुख, त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये असे होते. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे 10 पुस्तके लिहिली होती. 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी हे होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. वयाच्या 21व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार म्हणून झाले. सदर अदालती ची मुन्सिफची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 1866 पासून ते मुंबई सरकारच्या न्याय खात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा इथल्या कोर्टांमध्ये काम केले. लोकहितवादींनी कोणाचीही मजुरी पत्करली नाही. लोकांनी ज्ञानी व्हावे आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असावे असे लोकहितवादींना वाटायचे. श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन ते स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला
जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही असे त्यांना तीव्रपणे वाटते. रेव्हरंड जी आर ग्लीन यांच्या हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी 1842 म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन 1878 झाले. 1848 पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्यावर्षी 12 मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती. याशिवाय लोकहितवादींनी एक ब्राह्मण या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकर मध्ये पत्रे लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत विविध विषयांवर पत्राद्वारे लेखन केले. 1848 ते 1850 या काळात त्यांनी 108 छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे या नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणा विषयक विचार जगासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहान मोठे असे सुमारे 39 ग्रंथ लिहिले. 2 नियतकालिके चालवली आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याचा काम पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जाती संस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील म्हणजेच रानडे पूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारे ते पहिलेच अर्थतज्ज्ञ होते. लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाद्वारे त्यांनी ॲडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र लोकांच्या समोर आणले. तसेच मातृभाषेतून शिक्षण या तत्वाचाही त्यांनी प्रसार केला. लोकहितवादींनी मराठीप्रमाणेच गुजरातीतही लिखाण केले. भरतखंड पर्व, पाणीपतची लढाई, ऐतिहासिक गोष्टी भाग 1, 2, 3, हिंदुस्थानचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास, सुराष्ट्र देशाचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास, पंडित स्वामी श्रीमदयानंद सरस्वती यांचा इतिहास, खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध, गीता तत्वे, सुभाषी तत्व सुबोधवचने, प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, आश्वलायन गृह्यसूत्र, आगम प्रकाश इत्यादी ग्रंथे लोकहितवादी यांनी लिहिली होती. तसेच हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार व व्यापाराविषयीचा विचार हे देखील निबंध त्यांनी लिहिले. समाजचिंतन या विषयामध्ये जातीभेद, भिक्षुक, प्राचीन आर्यविद्या व रीती, कलियुग, निबंध संग्रह, विद्यालहरी, होळीविषयक उपदेश, सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण, तसेच इंट्रोडक्शन टू फिजिकल सायन्सेस, पदनामा, पुष्पयन, शब्दालंकार इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली होती. लोकहितवादींची शतपत्रे हे अ का प्रियोळकर यांनी प्रकाशित केले. मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेनरी ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी 1848 पुण्यात एक ग्रंथालय काढले. पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगर वाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला. त्यांची निस्पृह व निष्पक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचवले. त्यांच्या गोपाळरावांच्या निपक्षपातीपणावर विश्वास होता. 1856 गोपाळराव असिस्टंट इनाम कमिशन या पदावर नेमले गेले. 1867 त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. तेथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले.
गुजरात व्हर्नॅक्युलर सोसायटी उर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषेत हितेच्छू नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्व सभा स्थापन केली. गुजरातमध्ये त्यांनी सुमारे 12 वर्षे वैचारिक उद्बोधनाचे कार्य केले. गुजरातमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते. गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी 15 तत्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला बल्य आले का असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता. त्यांनी आर्य समाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांच्यासारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून व भाषणांतून हल्ला चढवला. 1877 साली दिल्ली दरबार प्रसंगी ब्रिटिश शासनाने राव बहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. गोपाळ हरी देशमुख यांचे समाज कार्य आपण बघूया. अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची त्यांनी स्थापना केली. हितेशू या गुजराती नियतकालिकेच्या स्थापनेत त्यांनी सहाय्य केले. तसेच त्यांनी आपल्याच घरात गरजूंसाठी मोफत दवाखाना सुरू केला होता. याचबरोबर अनेक गरजू विद्यार्थ्यांना ते आर्थिक व शैक्षणिक मदत करीत असेल. पंढरपूर येथील अनाथ बालकाश्रम व सुतिकागृह स्थापनेत त्यांनी सहभाग नोंदवला. लोकहितवादी आर्य समाज मुंबईचे अध्यक्ष होते. तसेच थिओसॉफिकल सोसायटी ऑफ बॉम्बे, गुजराती बुद्धिवर्धक सभा या दोन संस्थांचे ते अध्यक्ष होते. 1878 मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले. 1880 मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे काउन्सिलचे सदस्य झाले. ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना जस्टिस ऑफ पीस या पदवीने आणि 1877 मध्ये राव बहादूर या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. 1881 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना फर्स्ट क्लास सरदार म्हणून मान्यता दिली होती. मित्रांनो, हे होते आजचे व्यक्तिविशेष गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. अशाच नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.